नमस्कार, 12 एप्रिल ची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। यावल शहरातील नागरिकांसाठी महत्वाची सूचना, कारण आपण लॉकडाऊन मध्ये जर घराच्या बाहेर पडाल तर आपल्या स्वागतासाठी पोलीस तयारच आहेत। आज सकाळी रविवारी घराबाहेर पडणाऱ्या तब्बल 20 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। तेव्हा लॉकडाऊन आणि संचारबंदी काळामध्ये आपण प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करत नसाल, तोंडाला मास्क लावत नसाल, तर आपलं स्वागत आता पोलीस गुन्हे दाखल करून करणार आहेत। तेव्हा नागरिकांनो, आताही आपल्याकडे वेळ आहे। आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लावण्यात आलेली असून त्याचं काटेकोरपणे आपण पालन करावं। आज रविवारी सकाळी यावल शहरात कारण नसताना घराबाहेर फिरणाऱ्या 20 जणांवरती पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपपोलीस निरीक्षक विनोद खांडबहाले, त्याचप्रमाणे हवालदार मुझफ्फर खान, संजय देवरे, राहुल चौधरी, सुशील घुगे आदीच्या पथकाने शहरात धडक कारवाई करत तब्बल 20 जणांना ताब्यात घेतले आहे। यामध्ये संतोष भगवान कोळी, आनंदा भगवान पाटील, खलील अय्यूब पटेल, मनोज मधुकर डांबरे, हुसेन तडवी, आरिफ खाटीक, शेख अशफाक, मोहम्मद सईद, त्याचप्रमाणे शहरातील रहिवाशी कृष्णा महाजन, राजेंद्र कृष्णा महाजन, राज नटराज, शेख साजिद, अमोल रवींद्र माळी, शेख मोहसिन शेख अकबर, सलमान तळवी, समीर शेख, अय्यूब तळवी, शेख मुजाहिद आदींना 20 जणांना पोलिसांनी सकाळी रविवारी शहरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून काही दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत व त्यांच्याविरुद्ध आता फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तेव्हा नागरिकांनो, यावल शहरात फिरत असताना आपण काळजी घ्या, कारण नसताना आपण घराच्या बाहेर पडू नका, अन्यथा आपल्यावर देखील फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे। धन्यवाद।